नमस्कार, अन्नपूर्णा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण गड्डा कोबी किसून त्याचे पुऱ्या आणि दशम्या बनवणार आहोत. त्यासाठी गड्डा कोबी स्वच्छ धुवून अशा प्रकारे किसणीवर किसून घ्यायचा. किसणीवर बारीक किसला जातो त्याच्यामुळे दशम्या छान मऊ येतात. त्यात चवीप्रमाणे चटणी टाकायची, धने पावडर थोडीशी, थोडे जिरे, हळद. हळदने दशम्यांना कलर छान येतो. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. थोडासा मसाला टाकायचा छोट्या चमचा. तिळ टाकायची. ओवा टाकायचा. त्याच्याने दशम्या छान चविष्ट लागतात. दोन तीन छोटे छोटे चमचे बेसन पीठ टाकायचं. दशम्या मऊ येण्यासाठी त्यात थोडं तेल टाकायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गव्हाचं पीठ टाकायचं आणि ते अशा प्रकारे सगळं मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं. असं मिश्रण एकजीव झालं की असं हातात थोडं थोडं पाणी घेऊन ते मिश्रण आपण पोळ्यांची कणिक मळतो तसं मळायचं. पाणी अगदी कमी लागतं कारण कोबीचं पाणी असतं आणि थोडंसं पाणी टाकलं तरी आपला दशमीचा गोळा भिजून तयार होऊन जातो. अशा प्रकारे त्याला तेल लावून चांगलं स्मॅश करायचं आणि 10-15 मिनटासाठी झाकून ठेवायचं. त्याच्याने पीठ चांगलं मुरतं आणि पुऱ्या दशम्या मऊ येतात. 10-15 मिनटं झालेली आहेत. अशा प्रकारे पीठ मळून त्याचे पुऱ्यांसाठी छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तुम्ही छोटे मोठे घेऊ शकता थोडे पण. अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे आणि आपल्याला जे दशम्या करायचे आहे त्याच्यासाठी पण गोळे करून घ्यायचे आणि एकीकडे गॅसवर तेल गरम ठेवून द्यायचं आणि अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून तेल गरम झालं की त्या पुऱ्या मध्यम ते मंद आचेवर अशा तळून घ्यायच्या. तेल छान गरम झालेलं आहे. अशा प्रकारे पुऱ्या तळून घ्यायच्या. छान रंग आलेला आहे पुऱ्यांना. अशा प्रकारे उर्वरित राहिलेल्या पुऱ्याही एक एक करून सगळ्या तळून घ्यायच्या. आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आपण दशम्यांसाठी जे गोळे काढले होते त्याचे अशा प्रकारे दशमी लाटून घ्यायची. दशमीला गोल आकार येत नसेल तर अशा प्रकारे हाताने त्याला गोल आकार द्यायचा. तव्यावर पीठ झटकून दशमी टाकायची आणि असे शेकून घ्यायची. त्याला अशा प्रकारे तेल लावून चांगली खरपूस होईपर्यंत तिला शेकून घ्यायची. दशमीलाही छान कलर आलेला आहे. दिसायलाही सुंदर दिसते आणि खायलाही अतिशय पौष्टिक असते ही दशमी. आपल्या छान पुऱ्या आणि दशमी तयार झालेली आहे. तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला ह्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद.